नमस्कार, मी स्वाती शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. मशीद इस्लामचा अविभाज्य भाग नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय. वृद्धाच्या खुनाची मास्टरमाइंड निघाली सख्खी मुलगी तर मारेकरी मुलगा, किल्लारी पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा. अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह पिंपरीत आढळला, मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा अंदाज. गरजू आणि गरीब रुग्णांच्या कुटुंबाच्या जीवनाचा आधार ठरले डॉक्टर, सीईओ अशोक घोणे यांचे सामाजिक कार्य. आणि पुण्यात कालव्याला भगदाड, झोपडपट्टी भागात पंचनाम्यानंतर मदत देणार पालकमंत्री गिरीश बापट यांचं वक्तव्य. आता पाहूया सविस्तर उत्तर. मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नाही असा सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 2-1 अशा मताधिक्याने ही मागणी फेटाळून लावली. त्यासाठी 3 सदस्यीय विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली होती. या निकालाला मुस्लिम संघटनांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यासाठी 3 सदस्यीय विशेष खंडपीठाची स्थापना करण्यात आली होती. 1994 साली निकाल देताना न्यायालयाकडून काही बाबींची दखल घेण्यात आली नसल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. हा निकाल कायम राहिल्यास बाबरी मशीद राम मंदिर खटल्यावर त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे या सगळ्यांचा व्यापक विचार करण्यासाठी हे प्रकरण 5 सदस्यीय खंडपीठाकडे सोपवावे अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 2-1 अशा मताधिक्याने ही मागणी फेटाळून लावली. न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी म्हटले की इस्माईल फारुकी खटल्याचा निकाल हा केवळ मशिदीच्या जागेपुरता मर्यादित होता, त्यामुळे इस्लामच्या दृष्टीने मशीद गरजेची नाहीच असा त्याचा व्यापक अर्थ काढता येणार नाही, त्यामुळे या खटल्याच्या निकालाचा परिणाम इतर गोष्टींवर होणार नाही असे न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी स्पष्ट केलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. लातूरमध्ये जन्मदात्या पित्याच्या खुनाची मास्टर माइंड असलेल्या लेकीनेच सख्या भावाच्या मदतीने खून केल्याची घटना उघडकीस आली. यात मैताच्या सुनेचा देखील सहभाग असल्याचं सिद्ध झालंय. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय. औसा तालुक्यातील किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे संक्राळ येथील बालाजी नामदेव माळी वय 39 याने 14 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता पत्नीच्या मदतीने घरात झोपलेल्या पिता नामदेव माळी याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर रात्री पतीपत्नीने मृतदेह गावाशेजारील विहिरीत टाकला आणि गुन्हा लपवण्यासाठी आपल्या वडिलांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केली असल्याचा कांगावा केला. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं. घटनास्थळी पोलीस पोहोचले असता पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी निदर्शनास आल्या. सदर परिस्थिती पाहता पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनात आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी बालाजी माळी आणि त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी पोलिसी खाका दाखवताच आरोपींनी गुन्हा कबूल केला. आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी मिळाली. पोलीस तपासात मिळालेल्या माहितीनंतर गुन्ह्याला वेगळे स्वरूप मिळालं. त्यानंतर किल्लारी पोलिसांचे एक पथक पुढील तपासासाठी मुंबईला पाठवण्यात आलं. मूळ औसा तालुक्यातील माळकोंडजी येथे राहणाऱ्या पण सध्या मुंबईतील डोंबिवली येथे वास्तव्यास असलेल्या गंगूबाई उर्फ रोहिणी अविनाश माळी हिच्यासह तिच्याच घरात राहणाऱ्या संक्राळ येथील एका मुलीला किल्लारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांनी पोलिसी खाका दाखवताच भाऊ बालाजी माळी याला वडिलांना मारण्याची सुपारी दिल्याचं गंगूबाई उर्फ रोहिणी माळी यांनी कबूल केलं. ब्युरो रिपोर्ट, लातूर. 3 दिवसापूर्वी अपहरण झालेल्या 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह पिंपरीमधील HA मैदानावर आढळलाय. मृतदेह आढळलेल्या मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. मृत मुलीचे आई वडील दोघे जण सोमवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास भाजी आणण्यासाठी भाजी मंडईत गेले.
दरम्यान मुलीचे अज्ञात आरोपीने अपहरण केले. रात्री 7:30 वाजता आई वडील भाजी घेऊन घरी आले. यावेळी त्यांची मुलगी घरी नव्हती. वडिलांनी त्यांच्या भावाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की मुलगी आई वडिलांच्या मागे गेली होती, म्हणून त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलीबाबत काहीच माहिती मिळाली नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर मंगळवारी रात्री मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांना यश मिळालं नाही. सकाळी तिचा मृतदेह पिंपरीमधील HA मैदानावर लहान झुडपामध्ये आढळला. दरम्यान ती मुलगी ज्या परिसरातून गायब झाली त्या परिसरातील CCTV फुटेज पोलिसांनी तपासले असता मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या एका 30 वर्षीय इस्मासोबत जात असल्याचं आढळून आलंय. अपहरण, अत्याचार आणि खून झाल्याची शक्यता वर्तवली जाते. हिंजवडी येथे 2 मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेला काही दिवस जातात तोच पुन्हा लहान मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले. ॲक्च्युली 24/9 7 वर्ष राहणार रमाबाई नगर पिंपरी इथली मुलगी गायब झालेली होती. म्हणजे आम्हाला मिळालेलं तिच्या आईच्या फिर्यादीनुसार असं होतं की तिची आई आणि वडील दोघंही बाजारात गेले होते आणि ते पुढं गेल्यानंतर मागं जो तिचा काका होता त्यांना सांगितलं की मुलगी त्यांच्या मागंच गेलेली आहे, आईच्या मागंच गेलेली आहे अशी माहिती होती. त्याच्यावरून मग आम्ही 363 गुन्हा दाखल केलेला, म्हणजे जसं बाल अधिनियमनुसार लहान मुलांच्या बाबतीत हा गुन्हा दाखल करावा लागतो त्यानुसारच आम्ही दाखल केलेला होता. आणि त्याच्यामध्ये आमचं इन्व्हेस्टिगेशन चालूच होतं. बऱ्याच जणांकडे विचारपूस करणं, देन तिच्या नावाचे पॉम्पलेट्स करून सगळीकडे लावणं, व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवून, मिसिंग यादी सगळ्या पोलीस स्टेशनना पाठवून आम्ही याच्यामध्ये माहिती घेतच होतो. तर आज अखेरमध्ये आपल्याला तिची बॉडी मिळालेली आहे आणि एका CCTV फुटेजमध्ये ती तिच्या शेजारच्या माणसाबरोबर, ज्याला ती भैया म्हणून बोलवायची, त्याच्याबरोबर जातानाचं एक CCTV फुटेज मिळालेलं आहे. तर फर्दर आम्ही त्याच्यामध्ये तपास करत आहोत. नाही, ते आफ्टर इन्व्हेस्टिगेशन आणि PM रिपोर्टच आम्ही त्याबाबत सांगू शकतो. प्लस साठी प्रतिनिधी विकास चौधरी, भोसरी. मला राज्याची इच्छा नाही, मला स्वर्गाची इच्छा नाही, मला मोक्षाची देखील इच्छा नाही. मला फक्त एवढीच इच्छा आहे की दुःखी लोकांचं दुःख नाहीस करण्याचं काम माझ्या हातून होवो, अशी प्रतिक्रिया CEO अशोक घोणे यांनी व्यक्त केली. पाहूयात काय आहे ही नेमकी बातमी. दवाखाना डॉक्टर म्हटलं की खिशाला न परवडणारा अतिरिक्त पण आपल्या पेशंटसाठी करावा लागणारा खर्च, या खर्चाला सहसा कोणीच मदत करत नाही. पण अशा खर्चाला स्वतः CEO पुढाकार घेऊन पेशंटला आर्थिक मदत करत पेशंटला जीवदान देतात. मॅग्नम हेल्थकेअर, सह्याद्री हॉस्पिटल आणि ऑइसटर अँड पर्ल हॉस्पिटलचे CEO अशोक घोणे गेले 20 वर्ष सतत गरीब आणि गरजू पेशंटच्या हृदयरोगावरील सर्व आजारांवर 10,000 पेक्षाही जास्त पेशंटवर यशस्वी शस्त्रक्रिया अत्यंत अल्पदरात, रितसर ऑपरेशनची सुविधा आणि गरज पडल्यास मोफत ऑपरेशन करतात. घेऊन आम्ही त्यांचं ऑपरेशन करत असतो. त्यांचं ऑपरेशन बहुता त्यांची परिस्थिती प्रमाणे आम्ही मोफत करीत आलेलो आहे. आम्ही अल्पदरातच ऑपरेशन करतो, परंतु काहींचे ऑपरेशन आम्ही मोफत केलेले आहे. मला खूप अभिमान वाटत आहे की असे गरजू रुग्ण जे समाजात आहेत की ज्यांना कसलाच आधार नाहीये परंतु ऑपरेशन करायचं आहे, अशा वेळी ते घरदार त्यांचं घाण ठेवतात, विकतात, पैसे उसने पाडे घेतात व त्यातच त्या पेशंटचा पैशा अभावी दुर्दैवी अंत होतो. ते जर माझ्याकडे आले तर आम्ही त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देतो. अशाच 6 वर्षाच्या सृष्टी जठारवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशाच सुनंदा जाधव यांच्यावर बायपास सर्जरी देखील करण्यात आली आहे. या कार्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या या कार्याची प्रशंसा आणि गौरव केला जातो. या कार्यासाठी डॉक्टर अशोक घोणेंना महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील तब्बल 60 पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. हॉस्पिटलमध्ये 120 पेशंटला ठेवण्याची पर्यायी व्यवस्था केली जाते. या हॉस्पिटलमध्ये 24 जणांचा स्टाफ समाजकार्याचे काम सतत करत असतात. पेशंट ॲडमिट झाल्यावर यशस्वीपणे ऑपरेशन होऊन घरी परत जाताना पेशंटचे हास्य हीच यशाची पावती
असे सीईओ अशोक घोणे यांनी डॉक्टरी पेशापुढे नवा आदर्श घालण्याचं काम ते निस्वार्थपणे करतात. हृदय शस्त्रक्रिया मोफत या ONP रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर अमिता फडणीस, मॅग्नुमचे सीईओ अशोक घोणे आणि हॉस्पिटलची टीम अहोरात्र करत आहेत. एखादा पेशंट गरजू आहे, गरीब आहे, परंतु हार्टचा आजार तेवढाच महत्वाचा आहे आणि त्याच्यातनं बरं होण्यासाठी काहीतरी महत्वाचा उपाय करणं जरुरी आहे. अशा वेळेला आम्ही नेहमी घोणेची याद करतो, कारण त्या अशा पेशंटला घोणे कुठनंही बऱ्याच कष्टातनं त्यांना मदत घेऊन येतात आणि आपण त्या पेशंटला पूर्ण प्रोसिजर करून देऊ शकतो. त्याच्यातनं पेशंट बरा होतो आणि वर्षानुवर्ष सुखाने करू शकतो. घोणेची हे एक प्रकारची पेशंटला समजून घ्यायची एक स्पेशल व्याख्या किंवा प्रचिती आहे. पेशंटला ते पूर्ण जाणीवपूर्वक समजून घेतात आणि वेगवेगळ्या स्कीमचं घोणेचा अभ्यास इतका गहन आहे की त्यातनं प्रत्येक स्कीममध्ये काहीतरी काहीतरी शालिनी प्लससाठी प्रतिनिधी सुनील थोरात, पुणे. मुठा कालव्याची भिंत कोसळल्याने आजूबाजूच्या ज्या झोपडपट्टीत पाणी शिरलंय त्या भागात पंचनामे करून मदत दिली जाईल असे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलंय. तसेच 40-50 हजार लोकसंख्येच्या वस्तीत पाणी गेले असल्याची माहितीही बापट यांनी दिली आहे. मुठा कालव्याची गेल्या काही वर्षापासून दुरुस्ती टप्प्याटप्प्याने करत होतो, मात्र त्या ठिकाणी आज भराव खचल्याने कालवा फुटला असे सांगत गिरीश बापट पुढे म्हणाले, मुख्य खडकवासल्याच्या धरणातून पाणी बंद करण्यात आलंय. कालवा 111 किलोमीटर लांबीचा आहे. यावर्षी पुण्यात पाऊस भरपूर झालाय. जवळपास 90% धरणं भरली आहेत. कोणताही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. कालवा फुटल्यामुळे कोणताही पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असे सांगत बापट म्हणाले, झोपडपट्टी भागात पंचनामा करून योग्य ती मदत दिली जाईल. पाणी प्रचंड वेगाने वाहत दांडेकर पूल आणि परिसरात पोहोचलं. काही वेळातच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक थोडा वेळ रखडली होती. एकदम आम्ही घरातन कामाला चालले होते मी 11 वाजता आणि एकदम घरात पाणी आलं. सगळे कागदपत्र वाहिले, सिलेंडर वगैरे सगळं बाहेर काढलं आम्ही आता आणि बाहेर पळालोय कुलूप लावून. कळलं म्हणजे आम्हाला एक सेकंदात मी बाहेर आले की सेकंदात लोकांच्या घरात पाणी शिरायला सुरुवात झाली. इतकी प्रत्येकाचे खूप नुकसान झालेले, लोकांचे फ्रीज वाहून गेले, सिलेंडर वाहून गेले, अन्नधान्य लोकांना खायला सुद्धा घरात काही राहिलेलं नाहीये. आमची रिक्वेस्ट आहे की निदान सगळ्या नगरसेवकांनी मिळून मदत करावी. 2 दिवस तरी लोकांचं सगळं जिथल्या तिथं होतो पर्यंत एवढी. शालिनी प्लस साठी प्रतिनिधी स्नेहा गवळी, पुणे. बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळकरी मुलांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शाळेतील 75 विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणानंतर त्रास सुरू झाला. त्या सर्व मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बीड तालुक्यातील वांगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळकरी मुलांना आज दुपारी मध्यान्ह भोजनानंतर उलट्या तसेच पोटदुखीचा त्रास सुरू झाला. शाळेत आज मध्यान्ह भोजनात मटकीची उसळ केली होती. ही उसळ खाऊन 75 विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाला. यानंतर या विद्यार्थ्यांना तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात तत्काळ उपचार सुरू करण्यात आले असून या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितलंय. शालिनी प्लससाठी प्रतिनिधी सुभाष बोराडे, बीड. स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खवला गेलाय. स्वच्छ संरक्षण 2018 सातारा जिल्हा परिषदेने देशात सर्वात स्वच्छ जिल्हा होण्याचा मान मिळवलाय. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 2 ऑक्टोबरला राष्ट्रपती भवनात हे पारितोषिक दिले जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेने यापूर्वी शौचालय बांधून हगणदारीमुक्त जिल्हा करण्यात देशात तृतीय क्रमांक मिळवला होता. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्रालयाने सर्वेक्षण केलं होतं. त्यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक 100 गुणांचे सर्वेक्षण केले. सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेबाबतच्या निरीक्षणास 30 गुण, नागरिक मुख्य प्रभावी व्यक्तीची स्वच्छतेबाबतची माहिती मते आणि अभिप्रायास 35 गुण आणि स्वच्छताविषयक सद्यस्थितीला 35 असे 100 गुणांकामध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामध्ये सातारा जिल्ह्याने देशात सर्वाधिक गुण मिळवले आहेत.
या सर्वेक्षणात देशातील 698 जिल्ह्यातील 6980 खेडी सहभागी झाली होती. 34,900 सार्वजनिक ठिकाणांच्या ज्यात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आठवडी बाजार, धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आलं. सुमारे 1,74,500 लोकांची मुलाखत आणि सुमारे 50,00,000 लोकांचा अभिप्राय नोंदवण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, सातारा. पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांची संवेदनशीलता सध्या चर्चेचा विषय बनलाय. हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 25 वर्षीय संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग झाला आणि या युवतीला हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी तब्बल 4 तास बसावं लागलं. पाहुयात हा प्रकार. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलिसांची असंवेदनशीलता. विनयभंगाची तक्रार घेण्यासाठी थांबून ठेवलं तब्बल 4 तास. तक्रार देण्यासाठी पाठवावी लागली वकिलामार्फत नोटीस. या घटनेतील संगणक अभियंता तरुणी ही गेल्या 3 वर्षापासून हिंजवडी परिसरातील हॉस्टेलमध्ये राहते. 9 सप्टेंबर रोजी ही तरुणी पहाटे 4:15 सुमारास कपडे वाळत घालण्यासाठी तळमजल्यावरती गेली असता अचानक पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने तिचा विनयभंग केला. तरुणीने आरडाओरडा केल्याने अज्ञात तरुण पळून गेला. या घटनेचा CCTV पाहिला असता यात अज्ञात तरुण हा अगोदरही या हॉस्टेलची टेहाळणी करत असल्याचं आढळून आलं. तशी फिर्याद या तरुणीने दिली आहे. तरुणी हिंजवडी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली असता त्यावेळी तरुणीला वरिष्ठ अधिकाऱ्याने तब्बल 4 तास बसून ठेवलं. अखेर तरुणी कंटाळून तक्रार न देताच तिथून निघून गेली. त्यानंतर तरुणीने वकिलामार्फत पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आणि पोलीस तक्रार घेत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात आली असून या अधिकाऱ्याची कंट्रोल रूम मध्ये बदली केली आहे. पहाटे गेली 3:30 गेल्यावर तिथे कोणी एक मुलगा उडिया मग मारून याला हे करायला विनयभंग करायला प्रयत्न केला. ते ओरडली, ते धक्का दिला, याला थोडं चोट लागली, ते पळून गेलं. नंतर हे आपलं मॅनेजमेंटला सांगितलं. मॅनेजमेंटला सांगितल्यावर मॅनेजमेंटने CCTV फुटेज काढलं. फुटेज काढल्यावर काय दिसलं नाही. मग शेजारच्या बिल्डिंगचे फुटेज काढलं. तिथं एक किराणा दुकानदार सांगा रे नेहमी येतो माझ्याकडे आयडेंटिफाईड. मग त्यांनी पोलिसला फोन केला. पोलीस करतात ठीक आहे करू. मग पुढच्या दिवशी तो दिसला यांना. मग त्यांनी त्वरित पोलिसला फोन केला. मग बोलला की आता दिसत म्हणजे समोर आहे. मग पोलीस कोणीतरी सांगितलं त्यांचं पाठलाग करा. ते पाठलाग केलं 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 कितपर्यंत ते गेले निघून गेले. त्यानंतर पोलीस स्टेशनला गेले. कंप्लेंट 4 तास बसवलं. कंप्लेंट घेतलेलं नाही. ट्रस्ट पासचं कायदे लिहून घेतलं. त्याला पण सांगितलं गेलं तुम्ही असा नका करू तसा नका करू तुमच्यावरती होणार. तुम्ही लग्नाच्या नंतर परत कंप्लेंट करून येणार काय काय प्रकार आहे. नंतर उलट हॉस्टेल चालवणारी मंडळीवरती काहीतरी करून त्यानंतर हरास केले गेले. त्याचे डिटेल नंतर सांगतो. हे आमच्या दृष्टीने खूप वाईट प्रकार आहे. आम्ही खूप स्ट्रॉंग ॲक्शन घेणार आहोत. एक उदाहरण बनवलं. दरम्यान पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाकडे लक्ष दिल्याने हिंजवडी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पिंपरी चिंचवड. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाणं कसं चबाती आहे. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते. गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा. इसे सरकारी स्कूल भेजो ना. अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है. कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार. अब पढ़ना पक्का.
विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूया पुढील बातमी. सांगलीच्या कुरळप मध्ये एका आश्रम शाळेतील 7 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी आश्रम शाळेच्या संस्था चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद पवार असं संस्था चालकाचं नाव असून त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील वारणा मोरणा शिक्षण संस्थेच्या मिनाई प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षांपासून मुलींचं लैंगिक शोषण होत होतं. संस्थापकाच्या कृत्याला मुलींच्या निनावी पत्राद्वारे वाचा फुटली होती. 2 दिवसांपूर्वी कुरळप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना एक निनावी पत्र आलं होतं. यामध्ये सर्व घटना मुलींनी सविस्तरपणे लिहिली होती. या पत्रामध्ये मुलींनी नराधम पवार यांच्याकडून होत असलेल्या अत्याचारातून आमची सुटका करा अशी आर्त विनवणी केली होती. सदरचे पत्र हाती पोहोचताच निरीक्षक चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर तात्काळ शाळेत साध्या वेशात जाऊन मुलींना विश्वासात घेतले, त्यांच्याकडून सर्व हकीकत जाणून घेतली आणि नराधम पवार याला मांगले ते कुरळप या रस्त्यावर ताब्यात घेतले. आज माझी कुरळप पोलीस स्टेशनला पूर्वी एक कोणती माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे प्राथमिक दृष्ट्या शहाणीशा केली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही कुरळप पोलीस सोबत जिल्हा महिला बालविकास अधिकारी तसेच चाईल्ड वेलफेअर कमिटी आणि CDPO आणि इस्लामपूर उपविभागांतर्गत करत असताना निर्भय पत्र अशा सर्वांनी त्या ठिकाणी संयुक्तरित्या मिनाई आश्रमशाळातून एक आश्रमशाळा आपल्या कुरळपमध्ये कार्यरत आहे त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमध्ये सदर संस्थेचे जे संस्थाचालक आहेत अरविंद आबा पवार ते त्यांची एक सहकारी एक महिला सहकारी त्या ठिकाणी जी महिला वर्कर जी काम करणारी होती. पोलिसांनी मुलींच्या पालकांना माहिती देताच पालकांनी देखील शाळेकडे धाव घेतली. मात्र शाळेत कोणीच नसल्यानं पालकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली. 15 ते 20 वर्षापासून शाळेत आतापर्यंत घडलेल्या इतरही धक्कादायक घटना चौकशी दरम्यान समोर आल्या. या सर्व घटना नराधम पवार यांनी पैशाच्या जोरांवर दाबल्या होत्या. कुरळप हॉस्टेलमध्ये जे आज प्रकार घडलाय तो अरविंद पवार म्हणून नावाचा एक हॉस्टेलचा ट्रस्टचा तो मालक आहे. त्या मालकाने आज जे एक 13-14 वर्षाच्या मुली 18 वर्षाच्या मुली जे हॉस्टेलमध्ये आई वडिलांनी काहीतरी कारणानुसार त्या हॉस्टेलमध्ये ठेवलेल्या मुलींच्यावर अत्याचार एवढा केलाय की त्यांना मुलींच्यावर आज जवळजवळ बरं वर्ष 2 वर्ष झालं तरी त्याच्यावर अत्याचार मुलींच्यावर करते. आज कुरळप पोलीस स्टेशनच्या साहेबांनी PI साहेबांनी जे एवढं काम आम्हाला सुद्धा कौतुक वाटायला लागले साहेबांचे की त्यांनी वाचा फुटली. आज आमच्या मुलीने आम्हाला सुद्धा म्हणजे घाबरून सांगितलं नसेल किंवा कशाच्या तर दबावाखाली त्या मुली असतील त्या मुलींनाच माहीत आता आमच्या मुली सांगतील नंतर पण आम्हाला हे काय माहीत नव्हतं. परंतु जे कुरळप पोलीस स्टेशननं सगळ्या स्टाफनं जे काम केलंय ते खरोखर वाचा फुटल्या. आज आम्हाला सगळ्या पालकांना बोलवून जे आम्हाला माहिती सांगितली मुलींच्या बाबतीत ज्यानं ते काय क्रूर केलं त्या पवारनं तर त्या नरात आम्हाला अशी फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मी इथून पुढं उद्यापासून गप असणार नाही. कलेक्टर साहेबांना भेटणार, SP साहेबांना भेटणार आणि आम्ही निवेदन देणार, आम्ही आवाज असा उठवणार. मी सगळ्या संघटना बोलवून घेऊन रस्त्यावर उतरणार. त्याला बाहेर आला नाही पाहिजे. जरी बाहेर आला तर आमच्या ताब्यात द्यावा शासनानं किंवा प्रशासनानं पोलीस प्रशासनानं त्याचं काय करायचं ते आम्ही बघतो. पण ह्या नरात आम्हाला फाशीची शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. शाळेत घडणाऱ्या दुष्कृत्यांची शिक्षकांना देखील कुणकुण लागली होती. मात्र नोकरीच्या भीतीपोटी संस्थापकाविरोधात कोणीच बोलायचं धाडस करत नव्हते. काही मुलींनी या घटनेबाबत शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिक्षकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर स्वतः पत्र लिहून मुलींनी थेट पोलिसांना घटनेची माहिती दिली. नराधम पवार हा मुलींवर अत्याचार करण्यापूर्वी मुलींना कसल्या तरी गोळ्या खायला देत असल्याची माहिती समोर येत आहे. या कृत्यात या शाळेतील स्वयंपाकीण मदत करत असल्याचा संशय व्यक्त होतोय. त्याच्यावरून जो आहे जे आरोपी आहेत
आरोपी आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सध्याला गुन्हा दाखल करायची आणि सोबतच इतर जे काही सुरू आहे ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आणि सोबतच यामध्ये आणखी सहायक आयुक्त समाज कल्याण जे आहे त्यांना देखील आम्ही यामध्ये कारवाईच्या बाबत माहिती देऊन तिथल्या बाकीच्या इतर मुलांच्या बाबतीत पुढची उचित कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. बुलढाणा जिल्ह्यातील अकोली येथे एका 25 वर्षीय विवाहितेला जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पती दादाराव पातोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बुलढाणा जिल्ह्यातील अकोली येथील 25 वर्षीय इंदुबाई दादाराव पातोडे हिला आपल्या राहत्या घरी पती दादाराव पातोडे याने घरासह जाळून हत्या केल्याची घटना घडली आहे. तर हत्या केल्यानंतर पती फरार झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. तर आपल्या वडिलांनीच आईला जाळल्याचे 7 वर्षीय दिव्या हिने उपविभागीय अधिकारी यांना विचारपूस करताना सांगितले आहे. हो का? काऊन कधी भांडण जाते? काय कशाचे भांडण जाते? कुठले पैसे आणले होते? कोणाचे पैसे? हो का? कोण तू आहे ना? मग त्या बाबा का म्हणे पैसे कशाला आणले? मग हां मग तू घरीच होती का रात्री? मग तू इकडे कशी आली? आजीकडे? तुझ्या आजीकडे कशी आली? केव्हा? रात्रीच काय? दुखं भावाले का? तुम्ही घरीच इकडे आले? हो का? शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. बाजारात सध्या टोमॅटोला भाव मिळत नाहीये, त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झालाय. त्यातच संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावर टोमॅटो फेकून सरकारचा निषेध केलाय, त्यामुळे महामार्गावर लाल चिखल पाहायला मिळतोय. संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमला परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली आहे. यातील बाबाजी कवडे, विजय कवडे, बाळू दिवटे, शंकर शिंदे या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये 190 क्रेट टोमॅटो विक्रीसाठी नेले होते. बाजार समितीमध्ये केवळ 1 रुपये किलोने सुद्धा कोणताही व्यापारी टोमॅटो घ्यायला तयार नव्हता. सध्या बाजारात टोमॅटोचे भाव पाहिले तर ते शेतातून काढणेही गाडीचे भाडे सुद्धा न निघाल्याने शेवटी हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावरील शहर बायपास पुलावर रस्त्यातच टोमॅटो फेकायला सुरुवात केली. लाखो रुपये खर्च करून सुद्धा कवडीमोल भाव असल्यानं शेतकरी पराकोटीस आला असल्याचं चित्र दिसायला मिळतंय. रस्त्यावर टोमॅटो फेकून शेतकऱ्याने सरकारचा निषेध सुद्धा केला आहे. एक दुष्काळ पडला, एक प्रकारचा दुसऱ्या प्रकारचा बाजार नाही. सरकार म्हणतंय हमीभाव देऊ, हमीभाव देता देता सरकार 5 वर्ष पूर्ण होत आली तरी हमीभाव देईना. शेतकऱ्यांनी करायचं काय? फाशी घ्यायची वेळ आली, काय करावं शेतकऱ्यांनी? खर्च काय 70,000 रुपये आमचा निघणार नाही, हे ग्रहित झाले. तेव्हा आम्हाला सरकारने काय करा द्यावं आणि नाही द्यावं सरकारला आमची एवढी विनंती का हमीभाव द्यावा, हीच विनंती बस. तर काहीच नाही आहे. आज कोणाकडे जायचं, कोणाकडे हात पसरायची अशी परिस्थिती निर्माण झाली. आमच्या कांद्याच्या चाळी भरलेल्या आहे, टोमॅटोला भाव नाही आहे, कांदा सडून चालला आहे. आणि पाणी नसल्यामुळं आम्ही अशी शेती करतो, बिगर पाण्याची शेती आहे. 6 महिने पाण्याच्या याच्यावरती आमचं उदरनिर्वाह करणारी माणसं आहेत, आमचे शेतकरी आहेत. त्याच्यामुळं तुम्ही त्या शासनाने विचार केला पाहिजे आणि शासनाने हमी भाव दिला पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. पुन्हा एक नजर हेडलाइन्स वर. मशीद इस्लामचा अविभाज्य भाग नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय. वृद्धाच्या खुनाची मास्टरमाइंड निघाली सख्खी मुलगी तर मारेकरी मुलगा, किल्लारी पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा. अपहरण झालेला मुलीचा मृतदेह पिंपरीत आढळला, मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा अंदाज. गरजू आणि गरीब रुग्णांच्या कुटुंबाच्या जीवनाचा आधार ठरले डॉक्टर, सीईओ अशोक घोणे यांचे सामाजिक कार्य. आणि पुण्यात कालव्याला भगदाड,
झोपडपट्टी भागात पंचनाम्यानंतर मदत देणार पालकमंत्री गिरीश बापट यांचं वक्तव्य. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट साठी तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. प्रतिबिंब वास्तवतेचं नमस्कार.